आपल्याला विनंती आहे. तर सर्व मायबाप क्रीडारसिक, सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे तुम्ही सर्व खेळाडू, या सर्वांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ज्या सुवर्ण क्षणांची आपण वाट पाहत होतो ते अंतिम सुवर्ण क्षण या ठिकाणी आलेले आहेत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. परंतु त्याआधी या सर्व मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. तर मित्रांनो, एकदा विनंती करेन, जोरदार टाळ्या होऊ देत या सर्व मान्यवरांसाठी आपला अमूल्य वेळ या सर्वांनी देऊन त्या ठिकाणी उपस्थित दर्शविलेली आहे. त्यानंतर आपण फार वेळ न घेता लगेचच सन्मानाच्या दिशेने जातोय. सर्वप्रथम आजच्या दिवसात या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित झाल्याबद्दल आदरणीय पोलीस अधीक्षक रत्नागिरी प्रवीण मुंडे सर यांचा या ठिकाणी आपण बुके आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करणार आहोत. आदरणीय गजेंद्र पात्र सरांना विनंती करतो की आपण आदरणीय मुंडे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊ देत मुंडे सरांसाठी. प्रेक्षणीय सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी सरांच्या माध्यमातून मिळत आणि त्यानंतर या ठिकाणी ते बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला थांबले देखील. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते अपर पोलीस अधीक्षक आदरणीय विशाल गायकवाड सर यांचं देखील आपण ठिकाणी सन्मान करतोय. मी विनंती करेन चंदन जाधव यांना की आपण गायकवाड सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर. यानंतर या संपूर्ण पाचही दिवसांच्या स्पर्धेदरम्यान आम्हाला खूप चांगलं सहयोग, सहकार्य आणि शुभेच्छा लाभल्यात. विभूते साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक. तर त्याआधी या ठिकाणी आपण थोडेसे चेंज करतोय. उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय गणेश इंगळे सर देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो प्रवीणदादा पवार आणि इंगळे सरांना विनंती करतो की हा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय विभूते साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मी विनंती करेन या ठिकाणी आमचे मुन्ना भोसले यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन विभूते सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सरांचं विशेष कौतुक करावं लागेल कारण विशेष सेवा पुरस्कार देखील सरांना मिळाला आहे. त्याचप्रमाणे इंगळे सरांना देखील तो पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्यांचं देखील अभिनंदन असेल. यानंतर आदरणीय सासने साहेब यांचं देखील आपण पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह त्या ठिकाणी सन्मान करतोय. मुन्ना भाटकर यांना विनंती करतो की आपण सासने सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचे अर्थातच श्री समर्थ चषक 2019 पर्व 1 पुरस्कर्ते आदरणीय गजेंद्र पात्रे सर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी कारण ही संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली होती. चंदनदादा जाधव त्याचबरोबर आदरणीय विभूते सर यांना विनंती करतो की आपण गजेंद्र पात्रे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत. मित्रांनो, टाळ्या कमी पडता कामा नयेत कारण ही स्पर्धा आमच्या मान्यवरांच्यामुळेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. तर खूप खूप धन्यवाद असतील पात्रे सरांचं. प्रत्येक वर्षी प्रत्येक पर्वात अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याकडून मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या सत्कारासाठी आपण जातोय. त्याचप्रमाणे प्रत्येकाचं नाव मला या ठिकाणी मान्यवरांपैकी घेणं शक्य नाही आहे. अन्य मान्यवर जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी शब्दसुमनांनी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. त्यांचं या ठिकाणी अभिष्टचिंतन करतो आणि तदनंतर या संपूर्ण पाचही दिवसांच्या कालावधीमध्ये खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती ते आमचे सर्व पंच, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो.
सर्वप्रथम या ठिकाणी मी विनंती करेन आदरणीय दिवाकर मयेकर सर आपण मंचावर या. खूप महत्त्वपूर्ण अशी पंतांची भूमिका त्यांनी या संपूर्ण कालावधीत ते दिले. गुलाबपुष्प देऊन आदरणीय मुंडे सरांच्या शुभास्ते त्यांचा इथे आपण नक्कीच सन्मान करतोय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या पाचही दिवसात पंतांच्या भूमिकेत आम्हाला हे पाहायला मिळाले. खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यानंतर संकेत पाडाळकर यांना विनंती करतो की आपण देखील मंचावर या. मी गायकवाड सरांना विनंती करेन की आपण संकेत पाडाळकर यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पंतांची महत्त्वपूर्ण भूमिका या पाचही दिवसात खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. धन्यवाद सर. यानंतर अजय पांचाळ यांना विनंती करतो. स्वतः देखील एक खेळाडू आहेत, ते नक्कीच बाहेर गेलेत. त्यानंतर विजय कानोजे यांना विनंती करतो, आपण देखील मंचावर या. आदरणीय इंगळे सरांना विनंती करतो की आपण गुलाबपुष्प देऊन त्या ठिकाणी आमच्या पंचांच्या भूमिकेत असणाऱ्या खेळाडूंचं सन्मान करायचं, कारण खूप चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाला. त्यानंतर विनंती करेन अक्षय पाटील, आपण देखील मंचावर या. या ठिकाणी विनंती करेन अथर्व पात्रे यांना की आपल्या शुभास्ते पुष्प देऊन या ठिकाणी यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर मित्रांनो, या पाच दिवसात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत होता आणि समालोचनाचा कणा जर कोणी असेल तर ते गुणलेखन खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. ते गुणलेखन इथे करत असताना खूप महत्त्वपूर्ण अशी भूमिका ज्यांनी निभावली आहे ते अमित नांजेकर सर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. आदरणीय मुंडे सरांना विनंती करतो की आपण अमित नांजेकर सरांचा पुन्हा एकदा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करा. गुणलेखन खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळालं. यानंतर राहुल गुरव आपल्याला विनंती करतो, आपण देखील या. खूप चांगलं सहकार्य गुणलेखन करत असताना पाहायला मिळालं. पात्रे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन नंतर या ठिकाणी आपण सन्मान करूया. यानंतर या संपूर्ण ग्राउंडची तयारी ग्राउंड्समन आपण लगेचच या. पुष्करा चौगुले, विश्वास काका आणि वसंत गवाळी या तीनही आमच्या ग्राउंड्समनना मी विनंती करतो, आपण लगेचच मंचावर या. या संपूर्ण पाचही दिवसात ग्राउंडची चांगली उत्तम व्यवस्था संपूर्ण वर्षभर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अमित लांजेकर यांना विनंती करतो या आमच्या ग्राउंडमनचं या ठिकाणी आपण पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. आणि यानंतर आजच्या अंतिम दिवसात लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली टेनिस क्रिकेट .in आणि महाराष्ट्र क्रिकेटमधील पहिली महिला गुणलेखिका म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, जोरदार टाय होते सोनमताई चव्हाण यांच्यासाठी. आजची स्पर्धा देखील आपल्याला लाईव्ह पाहायला मिळाली. या रत्नागिरीच्या सुकन्येसाठी आपण जोरदार टाय वाजवूया आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा मुंडे सरांना विनंती करतो की आपण यांचा सन्मान करायचा आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वातील पहिली महिला गुणलेखिका म्हणून हा मान देखील यांनी मिळवला आहे. रत्नागिरीचं नाव देखील उज्ज्वल केलं आहे. तर धन्यवाद सोनमताई. आणि यानंतर जो प्रदर्शनीय सामना आपण पाहिला त्याच्या पारितोषिक वितरणाकडे आपण जातोय. सामन्यात विजयी झाला होता संघ ऑफिसर्स क्लब, हा संघ विजयी झाला होता. त्यांना इथे मात्र पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो पात्रे सरांना आपल्या शुभ हस्ते. या विजयी संघाचे संघनायक होते आदरणीय मुंडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम. जोरदार टाय होते त्यांच्यासाठी. खूप चांगला खेळ या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केला गेला मित्रांनो. आणि त्या सामन्यात उपविजयी ठरला होता संघ पत्रकार 11, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. तर विभूती सर आहेत या ठिकाणी. त्यांचे नंतर त्यांना त्यांचं पारितोषिक नंतर दिलं जाईल, कारण त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात कोणी ते उपस्थित नाही आहे. आणि यानंतर आपण या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरणाकडे जातोय. लगेचच वळूया. त्या दरम्यान अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालीत. तर बक्षीस वितरणाच्या आधी या ठिकाणी मी विनंती करतो आदरणीय मुंडे सरांना या संपूर्ण स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आपण व्यक्त करा. आदरणीय मुंडे सर. अच्छा, आपल्या श्री समर्थ चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि बक्षीस वितरणासाठी उपस्थित सर्व मान्यवर
दोन्ही खेळांचे संघांचे खेळाडू. मी सर्वप्रथम रत्नागिरी युवा स्पोर्ट्स आणि श्री गजेंद्र पात्रे या दोघांचंही अतिशय मनापासून कौतुक करतो. रत्नागिरी जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने रत्नागिरी ग्रामपंचायत स्तरापासून जे खेळाडू पुढे जाऊ शकतात त्यांच्याकरिता आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. कारण इतर स्पर्धा ज्या व्यावसायिक स्वरूपात होतात त्यामध्ये व्यावसायिक खेळाडू बऱ्याचदा आणले जातात, चांगले खेळाडू हेरून टीम्स तयार केल्या जातात, परंतु त्या स्पर्धांमध्ये ग्रामपंचायत गाव स्तरावर ज्यांना खेळण्याची इच्छा आहे, ज्यांना पुढे जाण्याचा वाव आहे, त्याची कला त्यांच्या अंगात आहे, परंतु तो स्कोप आणि ते प्लॅटफॉर्म प्राप्त होत नाही. ते प्लॅटफॉर्म या समर्थ चषक स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला उपलब्ध झालेला आहे. म्हणून मी पुनः हॅलो अभिनंदन करतो, कौतुक करतो. रत्नागिरीमध्ये अशा स्पर्धांची निश्चितपणे आवश्यकता आहे जी आपल्या जिल्ह्यातील तरुणांना खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्म देते. या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याची आम्हाला संधी मिळाली आणि त्या सामन्याच्या निमित्तानं दर्जेदार खेळाडू आपल्या ग्रामपंचायत गाव स्तरावर आहेत याची प्रचिती निश्चितपणे इथे असणाऱ्या प्रत्येकाला झालेली आहे. म्हणून दोन्ही संघातील सर्व खेळाडूंचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि कौतुक. हार जीत होत असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु यातूनच आपले खेळाडू पुढे जातील याचा मला विश्वास आहे. दोन्ही संघांचं आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. वर्षानुवर्षे या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद निश्चितपणे वाढेल आणि एक दिवस आपले खेळाडू रणजी IPL आणि राष्ट्रीय संघामध्ये निश्चितपणे सहभाग मिळवतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू. जय हिंद. धन्यवाद सर. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे जातोय. सर्वप्रथम आपण जातोय वैयक्तिक कोट्यातील जी पारितोषिक आहेत त्यामध्ये आपण जातोय. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 55,000 व भव्य दिव्य चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 33,000 भव्य दिव्य चषक, त्यानंतर संपूर्ण वैयक्तिक कोट्याचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीर हा बहुमान, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि संपूर्ण स्पर्धेत ज्या खेळाडूची बॅट सर्वाधिक बोलली षटकारांच्या रूपाने अर्थातच षटकारांचा राजा सिक्सर किंग ही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यात आपण सर्वप्रथम जातोय. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत सिक्सर किंग ज्या खेळाडूची बॅट या संपूर्ण स्पर्धेत खूप जोरदारपणे बोलली. तर अंतिम सामन्याचा सामनावीर आधी आपण नक्कीच इथे प्रदान करतोय. अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलाय सिद्धिविनायक गावखडी संघाचा, एनी गेसेस? येस, गणेश फडके जोरदार टाळ्या होते द मॅन ऑफ द मॅच, अक्षरशः बरसला होता आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इथे मात्र नक्कीच त्याला सन्मानित करतील. आदरणीय गायकवाड सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गणेश फडके मॅन फ्रॉम सिद्धिविनायक गावखडी. तर यानंतर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाऊया. या संपूर्ण स्पर्धेत पाचही दिवसांचा खेळ पाहता दर्जेदार क्षेत्ररक्षण करून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा मान फटकावतोय जय भैरी नाचणे संघाचा अक्षय सावंत. जोरदार टाळ देत या खेळाडूसाठी आदरणीय इंग्रज सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय सावंत याला आपण या ठिकाणी सन्मानित करूया. खूप चांगले क्षेत्ररक्षण, कारण मित्रांनो क्रिकेटच्या पटलावर फलंदाजी गोलंदाजी आणि तितकीच महत्वपूर्ण जर बाब कोणती असेल तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, आणि ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या खेळाडूच्या माध्यमातून केल्यामुळे त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा प्रदान देखील आपण करतोय. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण जातोय या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाने अनेक फलंदाजांची भंभेरी उडवली आणि यावेळी हा पुरस्कार जातोय उत्कृष्ट गोलंदाज सिद्धिविनायक गावखडी संघाच्या खेळाडूंवर मात करून. ऐकून घ्या, उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. पुन्हा एकदा जय भैरी नाचणे संघाचा ज्या खेळाडूने एका षटकात 5 गडी बाद करण्याचा विक्रम रचला होता अर्थातच अक्षय सावंत उत्कृष्ट गोलंदाज.
तर आदरणीय गायकवाड सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या उत्कृष्ट गोलंदाज ठरलेल्या खेळाडूला आपण सन्मानित करा. तर विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण जातोय या संपूर्ण स्पर्धेत धावांची लयलूट करणारा अर्थातच उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा कोणी गेस करू शकतं का? तर येस, विभूती सरांनी या ठिकाणी नक्कीच गेस केलंय. तुमच्यापर्यंत आवाज आला तर उत्कृष्ट फलंदाज ठरतोय सिद्धिविनायक गावकडी संघाचा गणेश फडके. तर उत्कृष्ट फलंदाज गणेश फडके याला सन्मानित करतील. विनंती करतो आदरणीय मुंडे सरांना की आपल्या हस्ते त्या उत्कृष्ट फलंदाजाला आपण सन्मानित करूया. तर या ठिकाणी यानंतर आपण जातोय सिक्सर किंग हा मात्र आपण अनाऊन्स करतोय तो खेळाडू या ठिकाणी नक्कीच अनाऊन्स केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेत ज्या खेळाडूची बॅट खूप चांगल्या पद्धतीने बोलली तो ठरतोय षटकारांचा राजा अर्थातच गणेश. यावेळी गणेश फडके नाही आहे, यावेळी गणेश आहे मॅन फ्रॉम जय हनुमान सडियेवाडीचा खेळाडू. जोरदार टाळ्या होते त्याच्यासाठी, तो अनुपस्थित आहे कारण तो संघ स्पर्धेबाहेर गेला. तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या असतील. आणि तर प्रातिनिधिक स्वरूपात रोहन यांना विनंती करतो की तो पुरस्कार आपण स्वीकारा. मी विनंती करेन या ठिकाणी अथर्व पात्र यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सिक्सर किंग हा पुरस्कार गणेश मॅन फ्रॉम जय हनुमान सडियेवाडी आणि प्रातिनिधिक स्वरूपात रोहन चाळके इथे मात्र स्वीकारत आहेत. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील वैयक्तिक कोट्यातील खूप महत्वपूर्ण मानलं जाणारं पारितोषिक अर्थातच मालिकावीर आणि हा मालिकावीरचा किताब जातोय या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर ज्याने खूप चांगलं कामकाज केलं होतं तो सुदर्शन मॅन फ्रॉम जय हनुमान सडियेवाडी तो देखील अनुपस्थित आहे. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊ द्या. आणि पुन्हा एकदा मी रोहन यांना विनंती करतो की मालिकावीरचा किताब हा प्रातिनिधिक स्वरूपात आपण स्वीकारा. पात्रे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यावेळी मालिकावीर हा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात रोहन ताळके यांच्याकडे आपण सुपूर्त करायचा आहे. सुदर्शन हा खेळाडू ज्या पद्धतीने संपूर्ण कामकाज त्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देखील वाजवल्या आहेत. तर यानंतर आपण अंतिम पारितोषिकांकडे जाऊया. या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम उपविजेता ठरला जय भैरी नाचणे संघ. जोरदार टाळ्या होते जय भैरी नाचणे संघासाठी. आणि या संघाला उपविजेते पदाचा चषक आणि रोख रक्कम 33,000 असं सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. आदरणीय प्रवीण मुंडे सर, त्याचप्रमाणे आदरणीय पात्रे सर आणि आदरणीय गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते हा उपविजेता संघ या ठिकाणी सन्मानित केला जातोय. खूप चांगली कामगिरी राहिली या दोन्ही संघांची, परंतु अंतिम सामन्यात पराभवाचा सामना इथे करावा लागला होता. जोरदार टाळ्या होते या संघासाठी, खूप चांगली कामगिरी आहे. यंदाच्या हंगामात ही दुसरी स्पर्धा आणि दुसऱ्या स्पर्धेच्या दरम्यान ही कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्वच मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपविजेता संघ जय भैरी नाचणे. तर अंतिम सामन्यातील उपविजेता संघ जय भैरी नाचणे, खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी केला. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार, खूप खूप शुभेच्छा असतील या संघाला. यानंतर या अंतिम सामन्यातील महाविजेता श्री समर्थ चषक 2019 पर्व 1 या पहिल्या पर्वाचा अंतिम विजेता ठरलाय सिद्धिविनायक गावखडी. जोरदार टाळ्या होऊ देत सिद्धिविनायक गावखडी संघाला. इथे पाचारण करतोय तुमचा सर्व संघ या. आणि पुनश्च विनंती करतो आदरणीय मुंडे सर, आदरणीय पात्रे सर, आदरणीय गायकवाड सर, त्याचबरोबर आमचे सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी
अंतिम विजेते संघाला आपण सन्मानित करूया. रोख रक्कम 55,000 व भव्य दिव्य चषक सिद्धिविनायक गावकडी. थँक्यू डीजे आकाश. विजेत्यांचे अभिनंदन. मान्यवरांचे आभार. यानंतर ज्या ज्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य केलंय त्या सर्वांचं इथे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्व अतिथीगण आपण वेळेत वेळ काढून या ठिकाणी दाखल झालात त्याबद्दल आपण सर्वांचं देखील आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. या 5 दिवसात जे जे काही चांगलं सांगितलं असेल ते तुमचं असेल, जे जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत द्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणावरून आपली रजा घेतो. धन्यवाद.